शहर में लॉकडाउन होने से पूरे लोग घरों के अंदर बैठे हैं, ऐसा लगना स्वाभाविक है, किंतु ऐसा नहीं हो रहा है, जिसके चलते सकरदरा पुलिस दल ने भांडेवाड़ी, सकरदरा बाजार आदि परिसर में पुलिस मार्च निकाला और लोगों को घर में रहने की हिदायत दी गई। डालते हैं एक नजर। पूरे शहर में लॉकडाउन किए जाने से हर किसी को लगता है कि लोग अपने घरों में ही बैठे हैं। ऐसा सोचना कुछ हद तक सही भी है, लेकिन वैसा देखा जाए तो काफी प्रतिशत लोग आदेश का उल्लंघन कर बाहर घूम रहे हैं। जो शहर में घूम रहे हैं, पुलिस उन्हें डंडों से पीट रही है या फिर उनसे उठक बैठक निकाल रही है। कोरोना वायरस को भले ही हल्के में लिया जा रहा हो, लेकिन जबकि आज कोरोना वायरस ने शहर में अपना पहला शिकार बनाया है। कोरोना महामारी की रोकथाम एवं जनजागृति के लिए शहर के सकरदरा पुलिस ने भांडेवाड़ी, ताजबाग परिसर और सकरदरा बाजार परिसर में मार्च निकाला। इस मौके पर पुलिस ने लोगों को घरों में ही रहने की अपील की। त्याकरिता अपन शासन प्रशासन आणि आमचं पोलीस विभाग यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे की लोकांमध्ये याच्या बाबतीत जनजागृती झाली पाहिजे, कारण कोरोना जो हा आजार आहे, हा संक्रमित आजार आहे। लोकांची गर्दी नाही झाली पाहिजे, लोक एकमेकाच्या संपर्कात नाही आली पाहिजेत। लोक एकमेकाच्या संपर्कात येतील तर एखादा पॉझिटिव्ह रुग्ण असेल तर त्याच्यातून इतर लोकांना त्याचं ते लागण होऊ शकते, याची लोकांना जाण व्हावी, याची माहिती व्हावी, याकरताच वेगवेगळे उपाययोजना आपण करत आहे। आतापर्यंत आपण पोलीस भवनातून पब्लिक अनाउन्सिंग सिस्टीमद्वारे आपण लोकांना आवाहन करीत होतो। वेगवेगळ्या एरियामध्ये आपली वाहनं फिरत आहेत। सकरदरा पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये बडा ताजबाग असेल, छोटा ताजबाग, त्याच्यानंतर आशीर्वाद नगर, बीडीपेठ, सोमवार क्वार्टर्स, रेशीमबाग, या सर्व परिसरात आपण पी ए सिस्टमद्वारे आवाहन केलेलं आहे आतापर्यंत, परंतु म्हणावा तेवढा त्याचा परिणाम झाला नाही। त्याकरिताच माननीय पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त साहेब, परिमंडल चार यांच्या आदेशाने, यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आता रूट मार्च सुरू केलेले आहेत। गेल्या 4-5 दिवसापासून सकरदरा पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये बडा ताजबाग असेल, त्याच्यानंतर आशीर्वाद नगर, बीडीपेठ, भांडे प्लॉट, आज इकडे सोमवारी पेठ, बुधवारी बाजार आणि छोटा ताजबाग चौक असा परिसरामध्ये आपण रूट मार्च केलेला आहे। आणि रूट मार्च दरम्यान आपण लोकांना आवाहन करीत आहे की आपण विनाकारण घराच्या बाहेर निघू नये, संचारबंदीचं पालन केलं पाहिजे। येत्या 14 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे, तर कोणत्याही अत्यावश्यक कारणाशिवाय विनाकारण बाहेर पडू नये असं आपण लोकांना आवाहन करत आहे, जेणेकरून या कोरोना रोगाचा जो संसर्ग आहे तो टाळता येईल आपल्याला आणि कोरोना याच्या या आजारावर आपल्याला मात करता येईल। त्याबरोबरच आपण जे विनाकारण फिरत आहेत, असे आढळणारे जे आहेत विनाकारण वाहनावर फिरत आहेत, असे कावाळखोर काही मुलं आहेत, त्यांना आपण पकडत आहे, त्यांच्यावर कठोर कारवाईसुद्धा करत आहे। कलम 188 नुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत आणि त्यांची वाहनं जप्त करत आहेत। ती वाहनं आता लवकर सोडली जाणार नाही, जोपर्यंत लॉकडाऊन संपणार नाही तोपर्यंत वाहनं आपल्याकडे जप्त राहतील। नागपूर में कोरोना वायरस से एक की मौत हो चुकी है और संदिग्ध जो है उनकी जाँच चल रही है। ऐसे में लोग जो है लॉकडाउन होने के बावजूद भी लोग घर से बाहर निकलते हुए नजर आ रहे हैं, बार बार वे आदेशों का उल्लंघन करते हुए नजर आ रहे हैं। ऐसे में अब पुलिस वाले ने अपना लॉन्ग मार्च निकाला है। जी हम बात करने जा रहे हैं सकरदरा के, पूरे पुलिस दल बल अपने लॉन्ग मार्च पूरे परिसर में करते हुए लोगों को अब घर में रहने का आह्वान करते हुए नजर आए। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागढ़ के साथ संजय मीरे, INBCN नागपुर।